दहशतवाद्यांनी सीआरपीएफ ताफ्यावर तब्बल 350 किलो आयईडी स्फोटकाची गाडी आधून स्फोट घडवून आणलाय. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले. या घटनेने देशासह राज्यभरात ठिकाणी निदर्शने काढण्यात येत आहेत. देशासह राज्यभरात या दहशतवादी भ्याड हल्ल्याच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. कल्याण येथेही बंद पाळण्यात आला असून यावेळी व्यापाऱ्यांनी देखील स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. तर बिर्ला महाविद्यालयात पाकिस्तानचा झेंडा गाळून या विरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला. पाकिस्तानचा झेंडा जाळून पाकिस्तानला इथून सांगू इच्छित, ज्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत त्या लवकरात लवकर बंद कर, नाहीतरी विटका जेव्हा पत्थर चढेंगे. भारत माता की जय. महानगरपालिकेतही राजकीय पदाधिकारी अधिकारी व पत्रकार यांनी एकत्र येत या जवानांना श्रद्धांजली वाहिली. अंबरनाथ परिसरातही शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढत रस्त्यावर दहशतवाद्यांचे पुतळे जाळले आहेत. मुंबईकरांनीही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रांगोळीच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. तर भेंडी बाजार येथे पुलवामा आत्मघातकी हल्ल्याचा निषेध करत मुस्लिम समाजातील लोकांनीही दुकाने बंद ठेवून निदर्शने केली. जळगाव येथील आर्मी स्कूलच्या छोट्या जवानांनी देखील मानवी साखळी हेट हा शब्द तयार करत तीव्र निषेध व्यक्त केलाय. नागपूर येथेही वाकुडा परिसरात नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा जाळला आहे. चर्चेच्या मार्गाने पाकिस्तान देश सुधारणार नसून त्याला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची गरज असल्याचे मत यावेळी शिवसेनांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथेही शिवसेनेकडून क्रांती चौक परिसरात पाकिस्तानच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानी झेंड्याला गोळ्या झाडून पुलवामा घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. हे पूरे देश के ऊपर हमला किया है और जो हमारे जांबाज सिपाहियों की जान गई है, ऐसे वक्त में पूरा देश एक साथ मिलकर खड़ा हुआ है. आज देश भर में एक गम का और गुस्से का माहौल है और उसी गम को उसी गुस्से को दर्शाने के लिए आज देश भर में इस तरह का विरोध प्रदर्शन किया जा रहा है. तर भारतातील 130 कोटी जनता पुलवामा घटनेच्या हल्लेखोरांना सडेतोड उत्तर देईल. एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या वीर जवानांना आधार न्यूजचा विनम्र सलाम. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जवान नितीन राठोड या महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण प्राप्त झाले. लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची जिद्द उराशी बाळगलेले जवान नितीन राठोड हे केंद्रीय राखीव पोलीस दलात 2006 साली भरती झाले. गेल्या 2 महिन्यांपूर्वी 15 दिवसाची सुट्टी आटपून बटालियन 3 मध्ये जम्मू येथे रुजू झाले. तेथूनच सर्व बटालियन जम्मू येथून श्रीनगर राष्ट्रीय मार्गाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 70 वाहनांच्या ताफा जात असतो. या वाहनात जवान नितीन राठोड हे देखील होते. याच वाहनावर स्फोटकांनी भरलेली 4-चाकी वाहन धडकली व सैन्याच्या बसचा मोठा स्फोट झाला. या शक्तिशाली स्फोटात सदर बस उद्ध्वस्त झाली. या बसमध्ये जवान नितीन राठोड यांना वीरमरण आले. ते खेळामध्ये नंबर 1 खिलाडी होता आणि त्याची जिद्द होती एवढी की काही करायचा, मला सैनिकमध्ये भरती व्हायचं आहे. आणि आज कसं आहे, एवढा दुःख आमच्यावर पसरलेला आहे का, आम्ही त्याचं जेवढं बोलणं तेवढं कमी वाटतं आम्हाला. खूप लगे मेहनती मुलगा होता तो, एवढा मेहनती की त्यानं ट्रेनिंग परेडमध्येच प्रमोशन हासिल करून घेतलं.
एक ऑपरेटरची परीक्षा दिली, परीक्षामध्ये पास झाला, तो ऑपरेटर बनला होता. माझी आणि त्याची ऑपरेटर मध्येच भेट झाली आणि लय दुःख वाटलं मला. दरम्यान जेव्हा नितीन राठोड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील, भाऊ व दोन बहिणी असा मोठा आपता परिवार आहे, त्यांच्या वीर मरणाच्या बातमीने बुलढाणा शहरात हळहळ व्यक्त होती. प्रतिनिधी सचिन गोलेच्या सह आधार न्यूज मुंबई डेक्स. गेल्या 4 वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागात तब्बल 23 लाख उत्तरपत्रिका धुळखात पडून असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने उत्तरपत्रिका धुळखात पडून असताना देखील नवीन उत्तरपत्रिका खरेदी करण्याचा घाट घातला. मात्र परीक्षा मंडळाच्या सदस्यांनी हा प्रस्ताव स्थगित केला असून या संदर्भात औरंगाबाद विद्यापीठात बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रशासनाकडून नवीन उत्तरपत्रिका खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दरम्यान 2014 साली खरेदी करण्यात आलेल्या 5 लाख तसेच त्यापूर्वीच्या 16 लाख उत्तरपत्रिका उपलब्ध असतानाही पुन्हा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेक्स. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्याने चांगलीच बाजी मारली आहे. बार्शी येथील आशिष बारकुल याने या परीक्षेत पहिल्या येण्याचा मान पटकावला आहे. राज्यात 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान लोकसेवा आयोगाची ही परीक्षा मुंबईसह राज्यातील 36 जिल्हा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेला 196,069 उमेदवारांची नोंदणी केली. यापैकी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी 2381 विद्यार्थी पात्र ठरले. तसेच पात्र उमेदवारांची मुख्य परीक्षेच्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी 427 उमेदवारांची निवड झाली. यात 136 पदांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आशिष बाळकुल यांनी बाजी मारली आहे. औरंगाबाद येथील शिवसेना नगरसेवक मकरंद कुलकर्णी याच्यावर पुन्हा एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद येथील शिवसेना नगरसेवक मकरंद कुलकर्णी याच्यावर मागील वर्षी विनयभंगाची तक्रार दाखल केलेल्या महिलेने पुन्हा एकदा या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला. पीडिता व आरोपी नगरसेवक हे एकाच कॉलनीतील रहिवासी असून गेले कित्येक दिवस MGM स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या परिसरात वाईट हेतूने हा नगरसेवक तिचा पाठलाग करत होता. याविषयी पीडितेने आरोपी मकरंदकडे जाब विचारला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर तिने या सर्व जाचना कंटाळून सिडको पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार नोंदवली आहे. नुकत्याच केलेल्या उपोषण आंदोलनामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या मेंदूत गाठ झाल्याचे समोर आले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अशक्तपणा व अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अहमदनगर शहरामधील नोबेल रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. अण्णांनी गेल्या महिन्यात 30 जानेवारी पासून उपोषण आंदोलन केले. या दरम्यान त्यांचे वजन जवळपास 4.5 किलो घटले होते. वडिलांना उपोषण घातक असल्याचे डॉक्टरांकडूनही सांगण्यात आले. दरम्यान अण्णांच्या काही तपासण्या केल्या असता त्यांच्या मेंदूत गाठ असल्याचे समोर आले आहे. मात्र त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना किमान 2 दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. जो आजार आहे हा नेमका आजार काय MPRT म्हणजे मॅन्युअल फायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक. आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? तर डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत. अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते. मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस
टूमन हिरो 3 सी विंग फ्लोरा एमआरआ कोळशेत रोड ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस एक्सपोर्ट होतो, परंतु हे नियम काही नवीन नाही आहेत. जसे युरोपियन नॉर्म्स आहेत किंवा युएस जपानला जाताना जे निर्बंध, म्हणजे त्यांचा नियम असे वेगळे नाही आहेत. त्यांचा निर्बंध असा आहे की आंबा त्यांना मिळावा हा तर बाकीच्या देशांसारखा रेसिड्यू फ्री मिळावा, कीटकनाशकाचे अंश हे आंब्यात मिळू नयेत एवढी त्यांची अपेक्षा आहे. कोडॅक्स कंपनीतर्फे ही आता जे चेकिंग आहे फळांचं हे केलं जात आहे. तर परवा एक जो पहिला लॉट आखाती दुबईला जो एक्सपोर्ट झाला तो कोडॅक्स कंपनीमार्फत जे चेकिंग झालं त्याच्यामध्ये रेसिड्यू मिळालेला नाही. मुळात जो भाजीपाला पिकवला जातो आणि इतर फळं पिकवली जातात ह्याच्यात आणि आंब्यामध्ये फार मोठा फरक आहे. आंब्याचं स्प्रेईंग हार्वेस्टिंगच्या आधी महिनाभर हे बंद केलं जातं पूर्णपणे. त्याच्यावर हार्वेस्टिंगच्या आधी एक महिना औषधं फवारली जात नाहीत. या उलट बाकीच्या काही फळांवर किंवा भाजीपाल्यावर ही शेवटच्या आठवड्यापर्यंत काही दिवसांमध्ये फवारण्या केल्या जातात. त्यामुळे खूप अल्प प्रमाण आहे की आंब्यामध्ये असे काही अंश निघण्याचं, खूप कमी प्रमाण आहे ऑलरेडी. पण तेही अजून काही औषधं आहेत की जी शेवटच्या महिन्याभरात एक महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या कालावधीत जर वापरली नाही म्हणजे त्याच्यामध्ये कार्बनडझिम येतं, इमिडाक्लोप्रिड येतं, क्लोरोपायरिफॉस येतं, ही औषधं जर आपण शेवटच्या 2 स्प्रेमध्ये वापरली नाही तर त्याचेही अंश येत नाहीत. ही काळजी आता शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. काळानुसार जर एक्सपोर्टला जर आपण ह्या फवारण्या केल्या आणि एक्सपोर्टला जर प्रॉब्लेम झाला तर त्याचा परिणाम थेट आपल्या दरांवर होऊ शकतो. मैत्रिणीचे लाड पुरवण्यासाठी नाशिक येथील राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांनी तब्बल 13 दुचाकी वाहने चोरण्याचा प्रकार उघडकीस आला. याच दुचाकी वाहने विकून मिळालेल्या पैशातून ते मैत्रिणीचे हाऊसबोट पूर्ण करत होते. मात्र व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने त्यांना 1 दिवस आधीच अटक करण्यात आली. घरातील परिस्थिती हलाकीची असल्याने इतर खर्चासाठी व मैत्रिणींच्या हौसमौजेसाठी तब्बल 13 दुचाकी वाहने चोरण्याचे कृत्य नाशिक येथील 2 अल्पवयीन मुलांकडून करण्यात आल्याचे समोर आले. दुचाकी वाहने विकून मिळालेल्या पैशांमधून घर खर्च व मैत्रिणीचे लाड पुरवले जात होते. मात्र हा सर्व प्रकार व्हॅलेंटाईन डेच्या 1 दिवस आधी उघडकीस आल्याने शहरात चर्चेला विषय मिळाला आहे. गेल्या काही महिन्यात अनेक दुचाकी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. यांपैकी 13 दुचाकी ताब्यात घेऊन इतरांचा शोध सुरू करण्यात आलाय. त्यांच्याकडून एक चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली होती. या दोन्ही बालकांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी ती मोटरसायकल चोरल्याचे सांगितले. 12 मोटरसायकल अधिक हस्तगत करण्यात आलेल्या आहेत की ज्यामध्ये गंगापूर पोलीस स्टेशनची 1 मोटरसायकल चोरीस गेलेली, तसेच भद्रकाली पोलीस स्टेशनच्या 4 मोटरसायकली अशा मिळून आलेल्या आहेत. आणि इतर मोटरसायकली सुद्धा चोरीच्या आहेत. अशा एकूण 12 मोटरसायकली किंमत 5,80,000 असा मुद्देमाल त्या दोन्ही विधी संघर्षित बालकांकडून हस्तगत करण्यात आले. या दरम्यान दोन्ही अल्पवयीन प्रेमवीरांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. गेले अनेक दिवस ठाण्यातील आनंदनगर चेकनाका परिसरात टोईंगच्या नावाखाली बनावट पावती फाडून वाहन चालकांची लुटारूट करण्याचा प्रकार सुरू होता. या विरोधात मनसेने ठोस पावले उचलत या टोईला चांगलाच चोप देत दणका दिलाय.
गेले कित्येक दिवस ठाण्यातील आनंदनगर सेवनगा परिसरात रात्रीच्या सुमारास महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या गाड्या अडवून लाटाकाट्यांचा धाक दाखवून बनावट पावत्या बनवून लुटालूट करणे, चालू गाडीच्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर फ्लॅश लाईट मारणे असे प्रकार चालू होते. या प्रकरणी मनसेने वाहतूक पोलिसांना जाब विचारला असता त्यांना हुडवाबाबींची उत्तरे मिळाली. यानंतर मनसेने या विरोधात ठोस पावले उचलत या बनावट पावती फाडणाऱ्या टोळीला दणका देत चोख दिलाय. हमेशा ये लोग ये आपको लूटता है ना, अभी जबरदस्ती पैसा लिया था, अभी आपको सीधा जा रहे थे, ये लोग ने पैसा लिया, ये 800 रुपए काय के लिए दिया आपको? आप महीने में दर्दी नजर आते हो? ये बगा गाँव का, ये झारखंड से है, इनाम खान झारखंड से है. ये बगा रात्रीचे आता 2 वाजून गेले, 800 रुपयाची पावती फाडली आणि ही सांगितली टोईंगची पावती आहे. तुम्ही मला सांगा हा माणूस कधीतरी वर्षातून एकदा येतो आणि 800 रुपयाची पावती फाडले. तिथे कॉन्स्टेबलचं नाव काय? गोरसे साहेब आहेत. आणि जमादारांचं नाव काय? तिथे जमादार असे 2 अधिकारी पोलीस अधिकारी आहेत. हे लुटालूट भर रात्री चालले, काट्या घेऊन हे लोक काट्या लोकांच्या अडवतात, काट्या घेऊन जबरदस्ती करतात. ही पावती आहे, ही पावती बघा. आणि कुठल्या बेसवर? पहाटे 2 वाजता ही वसुली चालली आहे, पहाटे 2 वाजता. आणि हे रोज चालले, ह्यांचं रोज लोकांना लुटतायत. हे अशा बाहेरच्या गाड्या अडवायच्या आणि यांच्याकडून पैसे घ्यायचे. महाराष्ट्राच्या बाहेरच्या गाड्या, हरियाणा, नेपाळ, याच्यानंतर एमएच गाड्या नसतील त्या गाड्या अडवून हे 800-800 रुपयाच्या 900-900 रुपयाच्या पावत्या बनवणार. यांना कारण विचारलं असता याची जबाब देतात की बोलतात की तिथे पुढे गेला की त्रास होईल. हे बघा हे गव्हर्नमेंटनी दिलंय का? बीजेपी सरकारने यांना सांगितलंय का की अशी वसुली करा? नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. काश्मीर पुलवामा येथे दहशतवादी ठार झालेल्या शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. काश्मीर पुलवामा येथे आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी स्फोटक हल्ला झालाय. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ ताफ्यावर तब्बल 350 किलो आयईडी स्फोटकांनी भरलेली गाडी अडवून हा स्फोट घडवून आणला. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. अशा या शूरवीरांना आधार न्यूजचा विनम्र सलाम. पाकिस्ताननी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील नितीन राठोड व संजय राजपूत या जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना सुरक्षेसाठी अवंतीपोरा येथे पाठवण्यात आले. जम्मू काश्मीर येथील राष्ट्रीय वाहतूक देखील बंद करण्यात आली. इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे अतोनात नुकसान झाले असून आता बदला घ्यावाच लागेल. या हल्ल्यानंतर देशासह राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असून ठिकठिकाणी रस्त्यावर पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात येतात. इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताने आपले 40 जवान गमावले, यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होती. पाकिस्तानी केलेल्या हल्ल्याने जम्मू काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवावीच लागेल, बदला घ्यावाच लागेल अशी मागणी देशातून होत आहे. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. फायमोसी जो
आजार आहे हा नेमका आजार काय सांगतो। MPRT म्हणजे मॅन्युअल थायमोसिस रिट्रॅक्शन टेक्निक। आपली जी MPRT जी पद्धत तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे तर ती नेमकी काय आहे आणि कशा पद्धतीने डेव्हलप केलेली आहे? फक्त डायबिटिक पेशंटमध्ये आपण ही गोष्ट करत आहोत, अदरवाईज बाकी सगळ्या मुलांमध्ये ही ट्रीटमेंट आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केल्या जाते।